अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीयाला ज्याप्रमाणे अधिकार दिलेले आहेत त्याप्रमाणेच काही कर्तव्य सुद्धा दिलेले आहेत। त्यापैकी एक महत्त्वाचे कर्तव्य म्हणजे मतदानाचा हक्क, आणि आपला हा हक्क बजावणे आपले कर्तव्य आहे। 6 एप्रिल रोजी आपल्या जामनेर नगर परिषदेची निवडणूक आहे, आणि याच दिवशी सकाळी 7:30 वाजेपासून ते 5:30 पर्यंत प्रत्येक शहरवासियांनी निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे। मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थी सुद्धा पुढे आले असून त्यांनी सुद्धा आज शहरातून रॅली काढली, तर लोकरंजन संस्थेच्या माध्यमातून संतोष सराफ हे सुद्धा त्यांच्या पथनाट्याद्वारे मतदार जनजागृती करत आहेत। बावीसकर सर असतील, आमचे ठाकूर सर असतील, बाकी सर्व शिक्षक वृंद असतील, तर या सर्वांचे मी आभार मानतो की ज्या ज्या शिक्षकांनी या रॅलीला सक्षमपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांचे आभार मानतो, आणि आपल्या विद्यार्थी मित्रांचे सुद्धा आभार मानतो। मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त वाढावी, निर्भयपणे मतदान व्हावं यासाठी जामनेर नगर परिषदेच्या वतीनं एक विशेष जनजागृती अभियान सुरू करण्यात आलेलं आहे। या अभियानाच्या अंतर्गतच एक पथनाट्य कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करीत आहोत। प्रबोधन करणं हाच आपल्या कार्यक्रमाचा हा काय भाऊ तुझा, तू मला विचारलो तू मी काय स्वारस सांगर भाऊ कार्यक्रम कुठे कार्यक्रम कशाचा मतदान जनजागृती आवाज कसा आला पाहिजे एकदम जोरात याच्यापेक्षा जोरात हा ऐक मग सांग मला म्हणतात याच्या पुढे काहीतरी लावलं पाहिजे काही टिळा टोपी मार अरे टिळा टोपी मार कशाला चांगलं राव लावलं पाहिजे राव होय म्हणजे तो आबुर मी भाऊ अरे पाणी येड्या आपलं आपण राव लावून काय उपयोग या जमलेल्या समजा मंडळाने आपल्याला राव म्हणलं पाहिजे त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे एक जॅटलिक करायचं पण करायचं तरी काय बाबांना काय तू एक जॅटलिक करे हो भाऊ आपल्या संघ इंग्लिश मध्ये अजिबात बोलायचं नाही तुला माहिती आपण पण लाईव्ह इंग्लिश शिकेल पण तुझ्यासारखी शायनिंग मारत फिरत भाऊ ऐक
आपले पहिले कीर्तन आपण चालता एकदा परीक्षेच्या टायमाला आपली तब्येत खराब होती रे त्याच्यामुळं त्यात आपल्यासारखा विद्यार्थी अरे कोणत्या शाळेत आणि कोणत्या विद्यापीठात शोधून सापडायचं नाही एवढाच काय अरे एवढाच काय आपल्या जिल्ह्याची एसपी डीएसपी कलेक्टर साहेब हे सुद्धा माझ्या एवढे शिकलेले नाही एवढी भारी आपली डिग्री एवढी भारी छेटी आहे एवढा भारी मी शिकेल अरे आधी माझ्या डिग्रीचं नाव तर इचार सांग बरं भाऊ तुझ्या डिग्रीचं नाव M4 Phil कधी लिखतो आज अंगरून मेल नाही आपल्या डिग्रीचं नाव हो भाऊ आतापर्यंत मी एम ए ऐकलं बी ए ऐकलं बी कॉम ऐकलं पण तू एम फॉर फेल हे पहिल्यांदाच ऐकतो भाऊ आपली डिग्रीच तशी आहे हो भाऊ हा मी पाहिलं ग्रामीण भागातले लोक मला इंग्लिश इंग्लिश अजिबात काही कळत नाही मग तू जिची डिग्री सांगितली ना तू एम फॉर फेल ही जरा मराठी इसकटून सांग इसकटून सांग मग इसकटून आहे आता मला एक सांग यम म्हणजे काय रे यम म्हणजे काय रे तुला मारला पाहिजे मी मारला पाहिजे अरे यम म्हणजे मराठी यम म्हणजे मराठी मराठीचा शॉर्ट फॉर्म घेतला का घेतला फोर म्हणजे चौथी अरे लक्षात यम म्हणजे मराठी फोर म्हणजे चौथी आणि फेल म्हणजे नापास अरे तिच्या मराठी चौथी नापास अजिबात नाही त्याच्यामुळे आपल्या नादाला अजिबात लागायचा नाही आबू तुला माहितीये मराठी माणूस स्वाभिमानी माणूस नाही स्वाभिमानी फक्त दोन तास इंग्लिश बोलणार केव्हा केव्हा एका पोटात टाकून आल्यावर ओके माय थँक्यू काही कळत नसत पण पोटात टाकली की इंग्रजी कशी बाहेर येते तिची आणि दुसऱ्याचा राग आल्यावर शटअप मला स्वतः कार्यक्रमाला येण्याच्या अगोदर तू पोटात टाकून आलाय वाटत काय भाऊ आता मला राग आलेला आहे अशा गोष्टीचा मला राग येतोय सामाजिक विषयावर प्रबोधन चालू असताना काही विघ्न संतोषी मंडळी अशा पद्धतीनं विघ्न आणत त्याच्यामुळे राग येतो बरोबर आहे बरोबर त्याच्यामुळे माझ्याशी बोलताना एक महत्वाची काळजी घ्यायची मी कोणती माझ्याशी बोलताना फक्त मराठीतूनच टाकिंग करायचं इंग्लिश मधून अजिबात टाकिंग करायचं त्यासाठी आपण पण सावध होऊ आणि या जनतेला सुद्धा सावध करू काय हरकत नाही त्यासाठी म्हणजे वाईट झालं तर माझ्यामुळं चांगलं झालं तर तुमच्यामुळं चार महिने झाले राज्याचा दौरा करता फुकटचा पगार आणि टी डी म्हणजे पगार घेतात एवढं हळू आणि प्रेमात बोलले चालेल चालेल पण तुम्ही अहवाल सादर केलेला नाही
जनतेच्या तुमच्याशी कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स काय इंग्रजी शब्द समस्या तर महापूर आलेला आहे. काय समस्याचा महापूर आहे? महापूर तुझ्या पुरातच वाहून आलेला दिसतोय. अशी कोणती समस्या निर्माण झालेली आहे भारत? ही फार मोठी गंभीर समस्या आहे. पण अशी कोणती समस्या निर्माण? समस्या सांगण्यासारखी नाही. सांगण्यासारखी नाही आहे पण अशी कोणती समस्या आहे मला कळायलीच पाहिजे भारत. त्या समस्येचं नाव आहे मतदान जागृती. जागृती? अरे आता घाबरण्याचं कारण नाही. आपल्या जामनेरच्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2018 दरम्यान आपण गल्लो गल्ली पथनाट्य सादर करणार आहोत. या पथनाट्याच्या माध्यमातून मतदारांना जागरूक करणार आहोत. कोणीही मतदान करण्यासाठी पैसा कुणाकडून घ्यायचा नाही. कोणाच्या आमिषाला बळी पडायचं नाही. दारूला बळी पडायचं नाही. कोणाच्या उपहाराला बळी पडायचं नाही. निर्भयपणे आपलं मतदान करायचं. आलं का लक्षात? अरे लक्षात. एखाद्याकडून जर पैसा घेतलेला असता तर आपले काम होऊ शकतील का? नाही. त्याच्या समोर जायला आपल्याला लाज वाटेल की नाही? बरोबर आहे. त्याच्यामुळे कोणाकडूनही पैसा घ्यायचा नाही. कोणाकडूनही कोणती वस्तू स्वीकारायची नाही. कोणाच्याही गाडीत जायचं नाही. निर्भयपणे पायी चालत जाऊन आपलं मतदान करायचं. आलं लक्षात? अरे लक्षात. अरे या विषयावर आमचे शाहीर काय म्हणतात ते ऐकून घेऊया. तर चला मग. Oh, my God.
आपलं जे राष्ट्रीय कर्तव्य आहे, लोकशाहीचा जो कणा आहे, लोकशाहीचा कणा म्हणजे मतदान, मतदान आलं का लक्षात? हा, ती निभवण्यासाठी ते थांबत नाही, सुट्टीला निघून जातात, पण त्यांनी सुद्धा मतदान करूनच बाहेर जायचं. आलं लक्षात? आलं लक्षात. जाता जाता या मंडळींना एका गोड गाण्यातून संदेश देऊन जाऊ. हा मी सांगतो तेवढा तुम्ही ऐका, आता मतदान करायचं बरं का, आता मतदान करायचं बरं का. मतदान घ्यायचं मत हे आमच्या बहुमोलाचे वायाने जाऊ द्यायचे हात मतदानाचा. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. निर्भयपणे आपण मतदान करायचंय, कोणत्याही गोष्टीला आमिषाला बळी पडायचं नाही. आलं लक्षात? आलं लक्षात. या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीनं, निवडणूक आयोगाच्या वतीनं एक विशेष जनजागृती अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. या अभियानाच्या अंतर्गत मतदानाची मतदाराची टक्केवारी वाढावी यासाठी खूप प्रयत्न केले जातात. वेगवेगळ्या स्तरावर रॅली असेल, पथनाट्याच्या माध्यमातून असेल, गावागावामध्ये विविध ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. मी जाता जाता या छोट्याशा कलावंतांची ओळख करून देतो. माधव काका सुरवाडे, शिवाजी भाऊ डोंगरे, भूषण पाटील, विठाराम भाऊ जोगी, नारायणदादा लोहार आणि मी संतोष सराफ. मंडळींनो, एवढ्या धावपळीच्या काळात तुम्ही या ठिकाणी थांबलात, त्याबद्दल आपले आभार मानतो. त्याचबरोबर जेबीएन न्यूज चॅनल जे या ठिकाणी खास करून उपस्थित, त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.